अवघ्या 12 वर्षाच्या एका मुलाची हत्या करून झाडाला त्याचा मृतदेह लटकवण्यात आल्याची घटना नुकतीच बिहार मधल्या मुझफ्फरपूर येथे घडली आहे. मुलानं काही दिवसांपूर्वीच केलेल्या चोरीतून हा प्रकार घडल्याचा संशय त्याच्या आईनं व्यक्त केलाय. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. मुझफ्फरपूर इथं जैतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या दुबिया ही गावातली घटना असून 12 वर्षाच्या एका मुलाची हत्या झाल्याचं उघडकीस आलंय. या मुलाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत मिळाला आहे. विवेक कुमार मकेशवर महतो असं या मृत बालकाचं नाव आहे. त्याच्यावर 900 रुपये चोरल्याचा आरोप होता. पंचायतीत विवेक यानं 900 रुपयांच्या चोरीची कबुली सुद्धा दिली होती. त्यानंतर विवेक याने चोरलेले पैसे परत करतो असं त्याचे वडील मुकेशवर महतो यांनी पंचायतीत मान्यही केलं होतं. त्यानुसार काही दिवसांनी तो पैसे परत करणार होता. मात्र पंचायतीत हे मान्य केल्यानंतर त्याच रात्री विवेक बेपत्ता झाला होता आणि सकाळी एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह मिळाला. त्यामुळे या प्रकरणावरून गावात खळबळ उडाली आहे.